भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो की व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी, पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर हे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित आहेत. भाजपचे सगळे प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी व्यासपीठावर स्थानापन्न झालेत. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण ठराव देखील पारित केले जाणार आहेत. यात प्रामुख्याने काही राजकीय ठराव असतील. ज्या पद्धतीनं ओबीसींचं आरक्षण मंजूर झालं आहे त्याही पार्श्वभूमीवरचे ठराव या बैठकीला असतील. महाराष्ट्रभरातून आमदार खासदार या बैठकीला उपस्थित आहेत. महाराष्ट्रभरातून वेगवेगळे पदाधिकारी जे आहेत ते देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत. आज दिवसभर ही प्रदेश कार्यकारिणीची बैठक असेल. या बैठकीमध्ये वेगवेगळे ठराव मांडले जातील. तसंच येणाऱ्या काळामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या महापालिकांच्या निवडणुका देखील आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी करण्यासाठी देखील ही बैठक महत्त्वाची आहे. आणि या बैठकीचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे. या भाषणामध्ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं रणनीती आखायची आणि सरकार आल्यानंतर जी भूमिका आहे, सरकार आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या देखील अपेक्षा आहे, त्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकांच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत, त्या कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळं पहिल्या सत्रामध्ये चंद्रकांत पाटील यांचं भाषण होईल, अतुल सावे प्रस्ताव मांडतील, शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि त्याच्यानंतर वेगवेगळी भाषणं होतील आणि वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून या कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप होईल. कॅमेरा पर्सन दीपेश महाजन यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.